नगरमधील बोलेगाव ते नवनागापूर पसरलेला प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण पुरुष गटात अक्षय लोभाजी कातोरे यांना शिवसेनेची उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेना आता महानगरपालिकेच्या रणांगणात समाजातील अष्टपैलू असलेले व्यक्तिमत्व उचलून चांगलीच फलटण तयार करत आहे. त्यामध्ये आता इंजिनियर अक्षय कातोरे यांचं नाव देखील समाविष्ट झालंय. नको सत्तेचं राजकारण, जनतेला हवं विकासाचं तोरण असं म्हणत इंजिनियर अक्षयनं नगरच्या विकासाचा पाया उभारण्याच्या विचारानं शिवसेनेत प्रवेश केलाय. माझे विचार हेच माझे शस्त्र आणि तुमची साथ हेच माझं अस्त्र असं म्हणत जनतेला साथ देण्याचं आवाहन केलंय. समाजाचा विकास व्हावा हेच माझे विचार आहेत आणि तेच विचार प्रत्यक्षात येण्यासाठी तुमची साथ हवी आहे असं म्हणत त्यांनी जनतेला आवाहन केलंय. यावेळी अक्षय कातोरे यांनी बोलेगावच्या जनतेला विश्वास टाकून संधी देण्याचं आवाहन करत संधीचं सोनं करण्याची ग्वाही दिली आहे. उमेदवारी दिल्याबद्दल त्यांनी शिवसेनेचे उपनेते माजी आमदार अनिल भैया राठोड, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडेसर, तसेच शहर प्रमुख दिलीप सातपुते, तसेच समस्त शिवसेना पदश्रेष्ठींचे त्यांनी आभार मानले. मी अक्षय लोभाजी कातोरे नागापूर बोलेगाव परिसरातील रहिवासी असून गेल्या 3 वर्षापासून समाजकार्यामध्ये कार्य करत आहे. त्याच समाजकार्याची पावती म्हणून गेल्या 2 दिवसापूर्वी शिवसेना पक्षाच्या वतीने माझी प्रभाग क्रमांक 7 मध्ये सर्वसाधारण पुरुषमधून अधिकृत उमेदवारी घोषित करण्यात आली. म्हणून मी शिवसेना उपनेते माननीय श्री अनिल भैयाजी राठोड साहेब, तसेच शिवसेना जिल्हा प्रमुख शशिकांतजी गाडेसर आणि शहर प्रमुख दिलीपजी सातपुते साहेब यांचा आभारी आहे. नागापूर परिसरातील प्रभाग क्रमांक 7 मधून पक्षाने अधिकृत उमेदवार जाहीर केलेत. त्यामध्ये अशोकराव बडेसाहेब हे नागरिकांचा मागास प्रवर्गमधून, तर सर्वसाधारण महिलेमधून कमलताई दत्तात्रय सप्रे आणि अनुसूचित जाती महिलामधून रीता शैलेश भाकरे यांना संधी दिली असून आम्ही 4ही उमेदवार पूर्ण विश्वासाने एकजूट होऊन या महानगरपालिका निवडणुकीमध्ये रिंगणात उतरणार आहोत. तर मी सर्व नागापूर बोलेगाव परिसरातील नागरिकांना विनंती करतो की आमच्यावर एकदा ठामपणे विश्वास ठेवून आम्हाला तुमच्या सेवेसाठी संधी द्यावी. नक्कीच तुमच्या विश्वासाला पात्र ठरून आम्ही त्या संधीचं येत्या काळात सोनं करून दाखवू. आणि एक मॉडर्न प्रभाग कसा असतो हे नागापूर बोलेगाव परिसरातील नागरिकांना दाखवून देऊ ही शाश्वती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.